आमच्या वाहिनीला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि गेल्या एका वर्षात आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले, अनेक प्रकारचे कार्यक्रम केले. हे तुम्ही बघितले आहेत, तुम्ही त्याला सपोर्टसुद्धा केलेला आहे. तर फॉर्मली मी तुम्हाला त्यासाठी धन्यवाद देतो सर्वप्रथम. त्या व्यतिरिक्त हा जो आता सोहळा होणार आहे, म्हणजे आपल्या राज्याच्या ज्यांनी निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांच्या जन्माचा जो सोहळा आपण सोनी मराठीवर बघणार आहात, त्यानिमित्ताने आज आपण इथे भेटलेलो आहोत. ह्याची तयारी आमची बरेच महिने सुरू होती. अर्थात जिजा मातावर जेव्हा आम्हाला एक कार्यक्रम करावा असे आम्ही संकल्पना मांडली, त्यात मुळात विषय हाच होता की महाराष्ट्रामध्ये जी एक संस्कृती आहे, एक प्रकारचं वुमन एम्पॉवरमेंट जे आपण बघतो, ती गोष्ट आहे. कारण जिजामातांनी ज्या प्रकारे राज्याची घडी बसवण्यात महत्त्वाचं कार्यभार सांभाळला होता, त्यांचं कुठेतरी चित्रण व्हावं. कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आले, त्यांच्या जीवनावर चित्रपट आले, मालिका आल्या, नाटकं आली, पण त्यांच्या मागे असलेली जी एक गंभीर स्त्री आहे, एक कर्तृत्ववान स्त्री आहे, तिचं चित्रण तितक्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत तरी झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही हा विषय घ्यावा असं ठरलं आणि या सिरियलमध्ये, या शोमध्ये सर्वात महत्त्वाची घटना ही शिवजन्म आहे. आणि 19 फेब्रुवारीला जो त्यांचा शिवजन्म आपण महाराष्ट्रभर साजरा करतो, त्याच दिवशी हे आपल्या चॅनलवरनंसुद्धा दिसणारे एक वेगळा योगायोग मानायला हवा. तो योगायोग घडून आणला हे सुद्धा मी तितकं सांगू शकतो. त्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार केला की ह्याला कसं आपण लोकांपर्यंत न्यावं, त्याचा असलेला प्रवास, मग तो अगदी वेरूळपासून शिवनेरीपर्यंत असेल शिवजन्मापूर्वीचा, ह्या सगळ्या घटनांमध्ये जे एक नाट्य आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोचावं. आणि ते पोचत असताना त्याच्या भोवती आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याला बघता येईल, त्यात एक भाग होता की आपण ह्याला त्याचे त्या काळच्या ज्या एक एक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तसंच बघायला गेलं तर दागिने, आम्ही आत्ताच बोलत होतो की हे दागिने जे शिवकालीन दागिने आहेत, त्यांचे जे स्वरूप आहे ते लोकांपर्यंत छानपणे घेऊन जावं, योग्य सुयोग्यपणे घेऊन जावं हा विचार होता. त्यामुळे आम्ही पुन्हा गाडगे यांच्यासोबत काम केलं आणि पुन्हा गाडगे यांनी खास या कार्यक्रमासाठी, स्वराज्यजननी जिजामातासाठी त्यांनी खास अशा नथीचा, बाल शिवाजीच्या दागिन्यांचा असं त्यांनी डिझाईन निर्माण केली, जी ऑथेंटिक आहेत आणि तेच ऑथेंटिक आणि एस्थेटिकली असे खूप सुंदर असे त्यांनी दागिने केलेले आहेत, ते तुम्हाला बघायला मिळत आहेतच. हा सगळा झाला निर्मिती मागचा भाग. त्याबरोबरीने ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं म्हणून आम्ही त्याच्याभोवती एक कॉन्टेस्टसुद्धा निर्माण केली. रोज एक प्रश्न विचारून 8 ते 19 पर्यंत रोज एक प्रश्न विचारून त्या प्रश्नाच्या योग्य उत्तराला एक नथ, त्याच्या महाविजेत्याला एक ठुशीचा हार, अशा गोष्टींचा आम्ही रेलचेल केलेली आहे. सोनी मराठी जेव्हा आम्ही 19 ऑगस्टला लॉन्च केली, तेव्हा एक महत्त्वाचा भाग आम्ही मनात ठेवला होता की ह्या काळामध्ये जेव्हा अनेक प्रकारच्या दोहींनी आपण समाज भरलेला, एक वेगवेगळ्या प्रकारच्या फुटीरतावादी शक्तींना एक दुजोरा मिळत चालला आहे, तिथे आपण एकत्रित आणण्याचं कुठेतरी आपण काम करावं, एक माध्यम म्हणून, एक जबाबदारी म्हणून, माध्यमाची जबाबदारी म्हणून आम्ही ते करायचं ठरवलं होतं. म्हणूनच आमचं जे ब्रीदवाक्य आहे, विणूया तूट नाती,
ह्या ब्रीदवाक्या बरोबरीनी आम्ही तशा प्रकारच्या कार्यक्रमांची सुरुवात केली. मग स्वराज्यने जिजामाता असोत किंवा सावित्री ज्योतीसारखा कार्यक्रम असो किंवा तुम्ही आमचे नॉर्मल डेली सोप जे म्हणतात डेली सोपमध्ये सुद्धा आम्ही काही नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते नवरी मे नवऱ्यामध्ये नवऱ्यालामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे लग्न होत नाहीत आजच्या घडीला शेतकरी मुलांचे तशा प्रकारचे विषय हाताळले किंवा आनंदी हे जग सारे सारख्या मालिकेतून आम्ही एका ऑटिस्टिक मुलीच्या आयुष्याची गोष्ट आम्ही लोकांपुढे घेऊन आलो. त्याबरोबरीनेच हम बने तुम बने ना सारखी एक मालिका जी रोज एक नवीन घरा आपल्या भोवती असलेल्या घरातल्या इश्यूजना समोर ठेवून त्यांना कसं हाताळता येऊ शकतं कसं गोड पद्धतीने आपण एकत्र जीवन जगू शकतो असा संदेश देणारी एक अनोखी मालिका आम्ही या चॅनलवरनं दाखवत आहोत. त्याचबरोबरीने नॉन फिक्शनमध्ये सुद्धा आम्ही विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. मग आत्ता सुरू असलेला जय जय महाराष्ट्र माझासारखा कार्यक्रम असो ज्याच्यात लोककलांचा एक चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन व्हावं चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण व्हावं आणि लोकांपर्यंत पोचण्याचं एक माध्यम म्हणून त्याला आपण वापरावं ह्या दृष्टीने आम्ही त्याला केलं. ज्याच्यातनं विविध प्रकारच्या म्हणजे अगदी त्यात ज्ञातिविसर्जनाची लावणी आली त्यामध्ये तुम्ही कोळीगीतं आली त्यामध्ये विविध प्रकारची जे लोककला प्रकार आहेत ते आम्ही लोकांपुढे मांडले. किंवा हास्यजत्रासारखा निखळ विनोदी कार्यक्रम असो ज्याच्यात तुम्ही कुठेही बघितलं तर म्हणजे कुठल्याही प्रकारची बिलो द बेल्ट कॉमेडी नाही. जी कॉमेडी आहे ती अत्यंत निखळ स्वरूपाची मराठी विनोदात महाराष्ट्राला विनोदाचा मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेला साजेश असा हा तो कार्यक्रम केला म्हणूनच तो जनमानसात इतका रुजला आहे. तर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम केले त्याला लोकांना गेल्या काही महिन्यात बघितलं तर चॅनलचं न फक्त दर्जा नाही तर त्याबरोबरीने त्याला रेटिंगसुद्धा भरभरून मिळू लागलं आहे. त्यामुळे ह्या आमची जे हा जो आमचा विश्वास होता की तुम्ही चांगले कार्यक्रम दिले तर लोक थोड्या वेळात का होईना पण नक्कीच तुम्हाला लोकाश्रय मिळू शकतो हा आमचा एक कॉन्फिडन्स होता आणि त्याच कॉन्फिडन्सला आज दुजोरा मिळतो असं मला वाटतं. यामध्ये माध्यमांनी म्हणजे तुमच्यासारख्या मीडियाने आम्हाला खूप खूप मदत केली लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यासाठी कारण कसं होतं तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार हे महत्त्वाचं माध्यम असतं आणि ते तुम्ही आम्हाला सतत आमच्या बरोबर राहिला आहात. आजही तुम्ही इथे आलात या कार्यक्रमासाठी याबद्दल तुमचे शतशः आभार. ह्या कार्यक्रमाच्या स्वराज्यजननी जिजामाता ह्या कार्यक्रमाची निर्मिती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जगदंब क्रिएशन्सनी सांभाळली आणि जगदंब क्रिएशन्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आजच्या घडीला ऐतिहासिक मालिका ऐतिहासिक गोष्टींवर त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणारे फार तुम्हाला प्रोड्युसर्स मिळणार नाहीत. तर थँक्यू फॉर दॅट.